अजित पवार शरद पवार यांच्या भेटीमागचं खरं कारण आलं समोर। चला तर पाहूया सविस्तर माहिती। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडकरत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवारांची दोनदा भेट घेतली आहे। भेटीत शरद पवार यांनाही एनडीएच्या बैठकीला आणण्याचे प्रयत्न सुरू होते, पण शरद पवार यांचा मात्र त्याला विरोध होता। काल दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी शरद पवार यांना बोलावलं होतं, पण दोन दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून त्यांची मनधरणी करत होते, पण शरद पवार मात्र विरोधावर ठाम होते अशी माहिती सूत्राच्या हवाल्याने दिली आहे। अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून आलं आहे। शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की आम्ही शरद पवार यांना पक्षात फूट पडू देऊ नये अशी विनंती केल्याचं सांगितलं आहे। शरद पवार आमचे नेते आहे, त्यामुळं त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र माफी मागणं किंवा राष्ट्रवादीतील फुटीचा तिढा सोडवणं हा या भेटीचा उद्देश नसल्याचं आता समोर आलं आहे।